नमस्कार, मी लाघवी ओम सावंत स्टोरी ऑफ द डे मध्ये आपलं स्वागत करते. मराठा आरक्षणाचा तिढा सुटत असतानाच हा तिढा सुटतो तोच ओबीसी आरक्षणासंदर्भात मात्र आता चर्चा सुरू झाली. ओबीसी आरक्षणावरून महायुतीत मतमतांतर पाहायला मिळत आहेत. ओबीसी आरक्षणावरून भुजबळ यांनी एक वेगळा सूर देखील आळवलेला आहे आणि हीच आज आपली स्टोरी ऑफ द डे आहे. कारण ओबीसी आरक्षणावरून महायुतीत मतमतांतर आता दिसून येत आहेत. ही मतमतांतर अधिक गडद होत चाललेली आहेत. येत्या काळात शिवसेना विरुद्ध अजित पवार गट आमने सामने आले या मुद्द्यावरून तर आश्चर्य वाटायला नको आहे. ओबीसी आरक्षणावरून शिवसेना विरुद्ध अजित पवार गटात झुंपली. एकनाथ शिंदे विरोधात काम केल्याचा भुजबळांवर आरोप. सरकार विरोधात बोलण्याआधी भुजबळांनी राजीनामा देण्याची मागणी. ओबीसी आरक्षणावरून भुजबळांनी सरकार विरोधातच दंड थोपटण्यास सुरुवात केली आहे. भुजबळांनी आंदोलनाची घोषणा केल्यानंतर आता शिवसेनेनं छगन भुजबळांविरोधात जाहीर भूमिका घेतली. मराठ्यांचं कुणबी दाखल्याकरता आंदोलन सुरू असताना मुख्यमंत्र्यांना जाणीवपूर्वक अडचणीत आणण्याचा प्रयत्न हा केला जातोय असा आरोप संजय शिरसाट यांनी केलाय. जेव्हापासून हे आरक्षण घोषित झालंय, माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी एक मोठ्या जबाबदारीने ह्या आरक्षणाची घोषणा केली, त्यामुळं अनेक लोकांच्या पोटामध्ये पोटशूर उठलेलं आहे. मुळामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी हे आरक्षण देऊ नये किंवा एकनाथ शिंदे साहेबांना हे अडचणीचं ठरावं यासाठी अनेक लोक देव पाण्यात ठेवून बसलेले होते. छगन भुजबळ ओबीसींसंदर्भात बोलताय. त्यांनी राजकीय जोडे बाहेर ठेवून खुशाल ओबीसींसंदर्भात भूमिका मांडावी असं सांगत त्यांच्या राजीनाम्याची अप्रत्यक्ष मागणीच शिवसेनेनं केली. काही लोकांचा जर रोष असेल तर त्यांनी त्या राजकीय जोडे बाजूला काढावेत. कोणी कुणाला काढलं पाहिजे, कोणी कुणाला ठेवलं पाहिजे, यापेक्षा एक स्वाभिमानाने आपण आपला सगळं झुगारून मग जनतेमध्ये जाऊन आपली भूमिका मांडावी. कोणी काय करायचं त्यांनी ते करावं, परंतु सरकारमध्ये असताना सरकारची भूमिका जेव्हा आपण मांडतो, सरकारचे प्रतिनिधी म्हणून जेव्हा असतो, त्या टायमाला हा सर्व विषय कॅबिनेटमध्ये तुम्हाला चर्चा करता येते. संजय शिरसाट यांच्या या भूमिकेवर अजित पवार गट संतप्त झालाय. आता जे भुजबळ साहेबांबद्दल ते बोलले त्याचं कोणी समर्थन करू शकणार नाही. भुजबळ साहेब ओबीसींचा लढा 30 वर्षापासून लढत आहेत, त्यांच्या भूमिकेवर ते ठाम आहेत आणि त्यांचं नाराज असण्याचा किंवा मुख्यमंत्र्यांना त्यांनी दिवसण्याचा किंवा वितुष्ट निर्माण करण्याचा कुठेही प्रयत्न केलेला नाही. त्यामुळे संजय शिरसाटांचं हे वैयक्तिक विधान आहे, महायुतीचं याला समर्थन असू शकत नाही. महायुतीमध्ये खडा पडेल असं वक्तव्य कृपा करून कोणीही करू नये. ओबीसी आरक्षणावरून महायुतीत मतमतांतर दिसून येत आहे. ही मतमतांतर अधिकच गडद होत चालली आहे. येत्या काळात शिवसेना विरुद्ध अजित पवार गट आमने सामने आले तर आश्चर्य वाटायला नको. लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.